पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायतीनं स्वच्छता, पर्यावरण, जलसंधारण आदींबाबत जनजागृती करण्यासाठी सरपंच अनिल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराज प्रबोधन रथ तयार केलाय. या रथाला नगरच्या वन विभागात झालेल्या कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावानं युवा सरपंच अनिल गीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श गावच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. शासकीय योजनांची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करून गावानं स्वतःचा कायापालट केलाय. या गावानं आता संपूर्ण तालुक्यात पर्यावरण, स्वच्छता, जलसंधारण आदींबाबत जनजागृती करण्यासाठी संत तुकाराम महाराज प्रबोधन रथ तयार केलाय. या रथाला नगरमध्ये वन विभागात झालेल्या कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्ह्याचे उपवन संरक्षक ए श्रीलक्ष्मी, सहायक वन संरक्षक अधिकारी संजय कडू, सरपंच अनिल गीते, पाथर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय, भास्कर शिंदे, मुकुल गंधे, सुनील थेटे, देविदास पातारे आदी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी पालवे आणि धनविजय यांनी या उपक्रमाबद्दल लोहसर गावाचं कौतुक करून या गावाचा आदर्श इतर गावांनीही घेण्याचं आवाहन केलंय. अनिल गीते सरपंच लोहसर यांच्या विद्यमाने या ठिकाणी संत तुकाराम रथाचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. हा रथ जो आहे प्रामुख्याने पाथर्डी तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय, शाळा या ठिकाणी जाऊन वृक्षाचं संवर्धन, त्याचबरोबर जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या कामाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आणि गीते मित्रमंडळाने हा जो काही उपक्रम केलेला आहे तो अतिशय सुख्य आहे. जेणेकरून नागरिकांमध्ये या पर्यावरणाच्या प्रती प्रेम निर्माण व्हावं, त्या संदर्भात जपणूक व्हावी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात लोकांच्या सहभागातून वृक्ष लागवड आणि त्या अनुषंगाने निसर्गाचं संगोपन एक अपेक्षित होतं आणि त्या उपक्रमाला प्रचंड असं मोठं यश लाभलेलं आहे. आणि याच अनुषंगानं मॉडेल ग्रीन विलेज लोहसर जे नगर जिल्ह्यात एक हरितग्राम म्हणून उदयास येत आहे, तर या गावामार्फत स्वच्छता, निसर्ग संगोपन, पर्यावरण रक्षण आणि मृद जलसंधारण कामांविषयी याच कार्यक्रमाचा एक पुढचा टप्पा म्हणून जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. आणि संपूर्ण पाथर्डी तालुक्यात हा चित्ररथ या गावामार्फत जो सुरू म्हणजे निर्माण करण्यात आलेला आहे तो फिरणार आहे आणि प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावी जाऊन, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथे संपूर्ण पाथर्डी तालुक्यात या चित्ररथाद्वारे जनजागृती होणार आहे. आणि या जनजागृतीचा एवढाच उद्देश आहे की एका गावाचा शासकीय योजनांच्या मार्फत जो कायापालट झालेला आहे तसाच कायापालट इतर गावांचाही व्हावा व एक डिसेंट्रलाइज डेमोक्रेसी नावाची संकल्पना आपल्या देशात आहे, ज्या माध्यमातून गाव स्थानिक स्वराज्य संस्था किती चांगला विकास करू शकतात आणि एक गाव कसं एक मॉडेल म्हणून देशासमोर येऊ शकतं. प्रबोधन रथ तालुक्यातील गावागावात जाऊन जनजागृतीचं काम करणार असल्याची माहिती गीते यांनी दिली. पाथर्डी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करण्याच्या उद्देशानं एक चित्ररथ तयार केलेला आहे. तो चित्ररथ प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी जनजागृती करणार आहे. त्यामध्ये हजंदारीमुक्त गाव असेल, हरितग्राम असेल किंवा स्वच्छ भारत योजना असेल, जलयुक्त शिवार असेल, या योजनांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये रथ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीला आम्ही तसं सूचित केलेलं आहे. तो रथ पूर्ण ग्रामपंचायती त्या गावामध्ये फिरवणार आहेत. लोसर ग्रामपंचायत ही आदर्श गावाकडे वाटचाल करते आणि यावर्षीचा लोसर ग्रामपंचायतीला अहमदनगर जिल्ह्याचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळालेला आहे. आणि अनेक हरित गावाच्या संदर्भामध्ये लोसरमध्ये विकासाची कामं चालू आहेत. ही कामं इतरही गावांनी त्याची प्रेरणा घ्यावी. वन विभागानं नुकत्याच राबवलेल्या वनमहोत्सवाअंतर्गत नगर जिल्ह्यात 35 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. यात लोहसर गावानंही उत्साहानं सहभाग नोंदवला. आता संत तुकाराम महाराज प्रबोधन रथाच्या माध्यमातून लोहसरची प्रेरणादायी यशोगाथा इतर गावांमध्ये पोहोचणार आहे. प्रतिनिधी सचिन कलमदार यांच्यासह कॅमेरामन यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.